पनवेलवरून परिसरात भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे. कुंडेवाहाळ चिंद्रन पाठोपाठ चिरले विभागातही शेकापला जोरदार झटका बसलाय. चिरले ग्रामपंचायतचे सरपंच राजन घरत यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत आपल्या असंख्य समर्थकांसह बुधवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. चिरले ग्रामपंचायतचे सरपंच राजन घरत, बीएन घरत, जी सी घरत, सपना ठाकूर, अरुणा घरत, नंदेश घरत, मनोज घरत, सुधाकर मडवी, दीपक माळी, विकास माळी, युवराज मडवी, राकेश घरत, दयाराम मडवी यांच्यासह शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, विक्रांत पाटील, तेजस कानपिळे, संजय जैन, कामगार नेते जितेंद्र घरत, दीपक पाटील, समीर मडवी, चेतन ठाकूर, निळकंठ घरत, सुभाष माळी, रोशन मडवी, समीर घरत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवगतांचे पक्षात स्वागत करीत सर्वांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कमळ फुलविण्याकरिता सज्ज होण्याचे आवाहन यावेळी केले. मधल्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला काही प्रमाणामध्ये आपल्याला सेटबॅक बसलेला आहे, पण मला खात्री आहे की येणारा प्रत्येक क्षण हा आपल्याला पुढच्या क्षणाच्यासाठी अनुभव देऊन जात असतो आणि त्यामुळे जे काही आपल्याला कडूगोड अनुभव हे फेब्रुवारी महिन्यात आलेले आहेत याच्यातून दुरुस्ती करत आपल्याला पुढं काम करत जायचं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त चांगली कुठली संधी असेल तर येणारी 16 ऑक्टोबरची आपली निवडणूक आहे आणि म्हणजे 16 ऑक्टोबरच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपण आज जो निर्णय घेतोय हा निर्णय योग्य कसा काय हे आपल्याला लोकांना पटवून द्यायचं आहे. एकीकडे ही परीक्षा जशी आपली आहे उमेदवारांची आहे तशी तिथल्या कार्यकर्त्यांची देखील आहे. आज ज्यांचं स्वागत करायला आपण इथं या ठिकाणी आलेलो आहोत ते स्वागत करायला आलेले माझे जे सगळे सहकारी आहेत त्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करेन की आता या चिरले ग्रामपंचायतीमध्ये आपली ताकद ही आता निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता सरपंचासहित सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येण्यासाठी आपण निश्चितपणे यशस्वी ठरणार आहोत याची खात्री मला पटलेली आहे.